केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवर केंद्र 40% निर्यात शुल्क आकारण्याचा निर्णय घेतलाय. यावर नाशिकसह महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी वर्ग आक्रमक झालाय. शेतकऱ्यांकडून केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा आंदोलन करून निषेध व्यक्त केला जातोय. दरम्यान नाशिकच्या सटाणा तालुक्यातील एका शेतकऱ्यानं आपल्या व्यंगचित्रातून केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. किरण मोरे असं या शेतकऱ्याचं नाव आहे. या शेतकऱ्यानं व्यंगचित्राच्या माध्यमातून केंद्र सरकारला खडे बोल सुनावलेत. टोमॅटो नंतर आता कांद्याचे भाव पाडण्यासाठी केलेल्या तातडीच्या प्रयत्नाबद्दल मोदी सरकारचे तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं जाहीर आभार. नवीन हिटलरशाही, शेतकऱ्यांचं मरण अशा आशयाचं व्यंगचित्र या शेतकऱ्यानं काढलं असून ही पोस्ट सध्या व्हायरल होतीये. भाजपचे मंत्री विजयकुमार गावित यांनी बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्याबद्दल एक अजब दावा केलाय. धुळे जिल्ह्यातील मच्छीमार समाजाच्या वतीनं आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी ऐश्वर्या रोज मासे खाते, त्यामुळं तिचे डोळे सुंदर असल्याचं विधान केलंय. गावित हे मासे खाण्याचं महत्व आणि फायदे सांगत होते. यावेळी बोलताना त्यांनी ऐश्वर्या रायच्या सुंदर डोळ्यांविषयी भाष्य केलं. तुम्ही ऐश्वर्या रायचे डोळे पाहिले असतील, ते खूप सुंदर आहेत. ती कर्नाटकातील मंगळूरच्या किनारी भागात लहानाची मोठी झाली आहे. ती रोज मासे खायची आणि त्यामुळंच तिचे डोळे खूप सुंदर असल्याचं गावित म्हणाले. पुण्यातील कोंढवा परिसरात एका विधवा महिलेनं घराशेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलावर अत्याचार केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यात अनेक गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहेत. दरम्यान कोंढवा परिसरातून ही बातमी समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. पतीच्या निधनानंतर एका विधवा महिलेनं शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलासोबत जबरदस्तीनं शरीर संबंध ठेवले. दोघांच्या शरीर संबंधाचे व्हिडिओ क्लिप सापडल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी विधवा महिलेविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यात तलाठी भरतीसाठी परीक्षा सुरू असून या परीक्षेतील विघ्न काही संपायचं नाव घेत नाहीये. नाशिकमध्ये हायटेक कॉपीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर आज सर्व्हरच्या तांत्रिक बिघाडामुळे परीक्षा वेळेवर सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर गोंधळाची परिस्थिती पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे तलाठी भरतीच्या परीक्षेसाठी पुण्याच्या विद्यार्थ्याचा औरंगाबादेत आणि औरंगाबादच्या विद्यार्थ्यांना चक्क नागपूर अमरावतीत परीक्षा केंद्र देण्यात आलंय. त्यामुळे विद्यार्थ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. सांगलीत लंपी रोगाचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढताना दिसतोय. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी जिल्ह्यातील जनावरांच्या आठवडी बाजार आणि बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली आहे. लंपी बाधित झालेल्या जनावरांची नोंद लवकरात लवकर शासकीय दवाखान्यात करण्यात यावी असं आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आलंय. जिल्ह्यात गेल्या 11 दिवसात 92 जनावरं लंपीच्या जाळ्यात अडकली आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडलाय. खासदार राहुल शेवाळे यांच्या बदनामी प्रकरणी उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर झालाय. 15,000 जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आलाय. उद्धव ठाकरे यांनी स्वतः व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून तर संजय राऊत यांनी हायकोर्टात हजेरी लावली होती. यावेळी ठाकरेंनी त्याच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप त्यांनी फेटाळलेत. तसेच आपला या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट केलंय. यावेळी या दोघांनी आपला जामीन अर्ज कोर्टापुढे सादर केला. यानंतर कोर्टानं 15,000 जातमुचलक्यावर दोघांना जामीन मंजूर केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर कोणतीही टीका केली नसून खंत व्यक्त केल्याचं स्पष्टीकरण दिलीप वळसे पाटील यांनी केलंय. शरद पवारांना एकदाही स्वबळावर मुख्यमंत्री होता आलं नाही. ममता बॅनर्जी, मायावती स्वबळावर मुख्यमंत्री झाल्या. शरद पवारांसारखे नेते असताना फक्त 60 ते 70 आमदार निवडून येतात असं वक्तव्य दिलीप वळसे पाटील यांनी केलं होतं. त्यांच्या वक्तव्यानंतर राजकारणात गदारोळ उडाला. मात्र आपण पवारांवर टीका केली नसून खंत व्यक्त केल्याचं वळसे पाटील यांनी म्हटलंय. आमचा इतका मोठा उत्तुंग नेता असताना महाराष्ट्रातील जनतेनं ज्या खंबीरपणाने त्यांच्या मागं उभं राहायला पाहिजे होतं ते घडलं नाही असं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलंय. राज्यात तलाठी भरतीसाठी परीक्षा सुरू असून सध्या या परीक्षेत सर्व्हरचं विघ्न उभं राहिलंय. काही तांत्रिक बिघाडामुळे परीक्षा वेळेवर सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे राज्यातील नागपूरसह अकोला, छत्रपती संभाजीनगर, लातूर आदी अनेक परीक्षा केंद्रावर प्रचंड गोंधळ झाला. यावर प्रशासनाकडून बदल करण्यात आलाय. राज्य समन्वयक यांनी प्रथम सत्रातील विद्यार्थ्यांना नियोजित परीक्षा उशिरा सुरू होणार असल्याची माहिती दिली आहे.